शिर्डीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे असतानाही बबन घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनीही शिवसेनेच्या एबी फॉर्मवरून उमेदवारी दाखल केली, त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार योगेश घोलप यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं म्हटलंय. उद्या ते अर्ज मागे घेतील. अधिकृत घोषणा आपण पक्षाची सदाशिव लोखंडे यांची केलेली आहे, त्याच्यामुळे काही गडबड गोंधळ वाद वगैरे न हो आपल्या घरातलं भांडण आहे ते घरातच आपण मिटवू असं त्यांनी आदेश दिला. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की आदरणीय उद्धव साहेब जे आदेश देतील तो आम्ही आम्हाला 100% मान्य राहील, तो आम्ही फॉलो करू. आणि त्यांनी आदेश दिला आणि आम्ही विटोल करून घेतलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.